हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्युशन. आज आपण 18 एप्रिल 2022 द हिंदू बघतो आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करत असतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग सुरुवात करूया. 18 एप्रिल 2022 द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिलं महत्त्वाचं एडिटोरियल आपल्याला काय सांगतंय ते डिस्कस करायला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आज जर आपण सगळे एडिटोरियल बघितले ना तर ते एवढे सखोलात डिस्कस करण्याचं काय गरज नाही. जे जे काय महत्त्वाचे त्यातले पॉईंट आहेत तेवढे फक्त मी तुम्हाला सांगतो. बाकी सखोलात याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काय नाही. पहिलं एडिटोरियल बघितलं तर आपले व्हाईस प्रेसिडेंट एम व्यंकय्या नायडू यांनी लिहिलेले एडिटोरियल आहे आणि विशेष करून त्यांनी आपला प्रवास सांगितले की मानव निर्मित आणि सिव्हिलायझेशन ज्या होत्या, सिव्हिलायझेशन म्हणजे आपल्या प्राचीन संस्कृती ज्या होत्या त्याच्यामध्ये, मग जागतिक लेवलला बघितलं तर इजिप्शियन संस्कृती आहे, मेसोपोटामिया आहे, ग्रीक संस्कृती आहे, चायनीज आहे आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती आपल्या होत्या, वेगवेगळ्या सिव्हिलायझेशन होत्या आणि त्या सिव्हिलायझेशन पासूनचा आत्तापर्यंतचा आपला प्रवास आणि आत्तापर्यंतचा आपला विकास आणि मानवानं आत्तापर्यंत कुठपर्यंत मजल मारलेली हे याच्यामध्ये यांनी डिस्कस करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मानवाला एक उपमा सुद्धा दिली गेली की टेक्निकल अॅनिमल, अशा पद्धतीची उपमा सुद्धा इथे दिलेली आणि आपल्याला पाहावास मिळते. म्हणजे एकंदरीत आणि याच्यामध्ये विशेष करून सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती जास्त भर दिलेला आहे. आपली जी प्राचीन संस्कृती बघितली तर प्राचीन संस्कृतीमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा तसा प्रभाव आपल्याला पाहावास मिळत नाही, परंतु आत्तापर्यंत मानव प्राणी जेव्हा पोहोचतोय, या कालावधीपर्यंत जेव्हा आपण पोहोचतोय तेव्हा आपण बऱ्याच गोष्टींमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग करताना आपल्याला पाहावास मिळत आहे. आणि ते जे की त्यांनी हे सांगितलंय की देशाच्या विकासाच्या दृष्टीतून आणि मानव प्रगतीच्या दृष्टीतून गरजेचं सुद्धा आहे हे त्यांनी सांगितलं खरं तर पाहावास मिळते. म्हणून तर इथं सांगितलं की नॉर्थ पोल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी द वर्क अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ वाय नयुदम्मा डेमॉन्स्ट्रेट हाऊ सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट कॅन बी एजंट ऑफ चेंज. म्हणजे जे सायंटिस्ट असतात, टेक्नॉलॉजिस्ट असतात, ते चेंज म्हणजे बदलाचे कसे एजंट होतात हे त्यांनी समजावून आपल्याला सांगण्याचा खरं तर प्रयत्न केला. मग याच्यामध्ये विशेष करून एका व्यक्तीवरती आधारित हे सगळे एडिटोरियल, हे सगळी चर्चा त्यांनी केलेली आपल्याला खरं तर पाहावास मिळते. मग ती व्यक्ती कोण आहे तर वाय नयुदम्मा ही व्यक्ती आहे. पद्मश्री धारक सुद्धा यांना पद्मश्री सुद्धा दिला गेला होता आणि यांचा संबंध विशेष करून सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड होता आणि त्यांच्या आठवणीमध्येच खऱ्या अर्थानं हे एडिटोरियल लिहिले गेले. मग याच्यातून आपल्याला ह्या वेगवेगळ्या ज्या काही संस्कृती आहेत ना त्या वेगवेगळ्या संस्कृतींविषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट खरं तर आपला होऊ शकतोय. दुसरा महत्वाचा की पॉईंट काय तर वाय नयुदम्मा यांच्याविषयीची थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. ती इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट खरं तर होऊ शकतोय. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीची सुरुवात खऱ्या अर्थानं म्हणजे त्याची आपल्याला गरज कशी भासायला लागली, कोणकोणत्या खरं तर गरज कशी भासायला लागली आणि कोणकोणत्या खरं तर शोधांपासून सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती मानव जास्त डिपेंड व्हायला लागला ह्याची एक हिस्ट्री थोडीशी माहिती जर मिळाली तुम्हाला त्याची तर ती माहिती आपण काढून ठेवायला पाहिजे. आणि इथे एक वाक्य दिलंय त्याचं डायरेक्ट मेन्सला क्वेश्चन सुद्धा फॉर्म होऊ शकतो तशा पद्धतीचा. हु इज द मास्टर सायन्स ऑर द पीपल अजेंडा सेटिंग इज अ की इश्यू, असं स्टेटमेंट या ठिकाणी दिले. अशा पद्धतीचा एसे सुद्धा विचारला जाऊ शकतोय. अशाच पद्धतीचा डिस्कस करा, इलुस्ट्रेट करा, एक्सप्लेन करा म्हणून तुम्हाला क्वेश्चन सुद्धा मेन्सला विचारला जाऊ शकतो. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला याच्याशी रिलेटेड क्वेश्चन तयार करून त्याचा अन्सर रायटिंगची वगैरे प्रॅक्टिसमध्ये तो क्वेश्चन आपल्याला घेणं कुठेतरी गरजेचं आहे. पुन्हा एकदा हा जो पॉईंट आहे, हा जो क्वेश्चन आहे इथं दिलेला, तो क्वेश्चन पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे आणि तो क्वेश्चन काय आहे तर हु इज द मास्टर क्वेश्चन मार्क सायन्स ऑर द पीपल क्वेश्चन मार्क अजेंडा सेटिंग इज द की इश्यू, असं स्टेटमेंट इथे दिलेलं आहे क्वेश्चनच्या स्वरूपात. मग अशाच पद्धतीनं आयोग जे आहे ते क्वेश्चन फॉर्म करत असते मेन्सला किंवा एस ए सुद्धा फॉर्म करत असते. त्यामुळे याच्यावरती 150-200 शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, एसेच्या दृष्टीतून लिहिण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं जर लिहिता येतं हे पण तुम्हाला खरं तर समजून घेता येईल. त्यामुळे तिसरा की पॉईंट याच्यावरती अन्सर रायटिंग करणं हा तिसरा की पॉईंट खरं तर आपला होऊ शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय नाही असं. त्यामुळे हे तीन जे की पॉईंट मी तुम्हाला सांगितले ते तीन जे की पॉईंट आहेत ते डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. बाकीचे जे काही इन्फॉर्मेशन दिलेले ते एवढ्या काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही. त्यामुळं पुढचं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे ते बघूयात आपण.
पुढचं जे एडिटोरियल आहे ते इंडिया मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंटवरती आलंय आणि इंडिया मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंटचा आत्ताचा जो अंदाज आहे तो जवळजवळ सरासरीच्या 99% पाऊस पडेल, 87 सेंटीमीटर त्याचं प्रमाण असेल असं त्यांनी त्याच्यामध्ये अंदाजामध्ये सांगितलं आपल्याला पावसामध्ये. परंतु जो अंदाज इंडिया मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंटकडून लावला जातो त्याच्यामध्ये काय लूप होल्स आहेत, अंदाजामध्ये काय लूप होल्स आहेत ते आपल्याला खरं तर अपडेट करणं गरजेचं आहे, दुरुस्त करणं गरजेचं आहे असं याच्यामध्ये सांगण्याचा खरं तर प्रयत्न केला. लाँग पिरियड ॲव्हरेजचा सुद्धा इथं उल्लेख दिलेला आपल्याला खरं तर पाहावंच मिळते. आणि इंडिया मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंटनं आता काय सांगितलं तर की इलनिनोचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आपल्याला बदललेला पाहावंच मिळेल, त्यामुळं पावसाचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी होताना यावेळेस दिसेल आपल्याला असा अंदाज त्याने वर्तवलेला खरं तर पाहावंच मिळते. आणि याचबरोबर आता जसं इंडिया लेवलला इंडिया मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट ही संस्था आहे अंदाज वर्तवण्यासाठी हवामानाचा, तशाच पद्धतीनं जागतिक लेवलला सुद्धा एक ऑर्गनायझेशन आहे, ती कोणती आहे तर वर्ल्ड मेट्रॉलॉजिकल ऑर्गनायझेशन, वर्ल्ड मेट्रॉलॉजिकल ऑर्गनायझेशन WMO असं आपण त्याला म्हणू शकतो. याच्यामध्ये कुठंतरी उल्लेख सुद्धा त्या वर्ल्ड मेट्रॉलॉजिकल ऑर्गनायझेशनचा आलेला आहे, त्यामुळं या वर्ल्ड मेट्रॉलॉजिकल ऑर्गनायझेशन विषयी सुद्धा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे, बाकी जे एलनिनो लानिनोचा इफेक्ट काय असतो आहे, कसं त्याच्यामुळं मान्सूनवरती त्याचा कसा परिणाम होतो हे याच्यामध्ये थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जे की तुम्ही जॉग्राफीमध्ये जाऊनसुद्धा बघू शकताय. समजतंय तुम्हाला? म्हणून बाकीचं डिस्कस करण्यात काय मला पॉईंट वाटत नाही, फक्त याच्या अंतर्गत तुम्ही काय करू शकताय, IMD विषयी इन्फॉर्मेशन काढायचे, WMA विषयीचे इन्फॉर्मेशन काढायचे, त्याचबरोबर ELNINO काय इफेक्ट असतोय आणि LANINO काय इफेक्ट असतोय तो इफेक्ट फक्त बघून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आयोगाने याच्यावरती याच्या अगोदर पण प्रश्न विचारलेले आहेत, भविष्यामध्ये सुद्धा विचारण्याची शक्यता आहे, त्यामुळे डिटेलमध्ये याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे, बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढचे दोन जर एडिटर बघितलं तर हे तर दिलंय ते फ्रान्सचं पॉलिटिक्स जे काय चाललंय त्या फ्रेंच पॉलिटिक्सवरती खरं तर दिलेलं आपल्याला पाहावंच मिळते, जे की आपल्यासाठी अजिबात इम्पॉर्टंट नाहीये. फक्त याच्यातून घेत झालं तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया फ्रान्स रिलेशनशिप कशा पद्धतीचे त्या रिलेशनशिपचा आपण अभ्यास करून ठेवू शकतो. हे जे एरोटरल आहे ते विशेष करून श्रीलंकन इकॉनॉमीशी रिलेटेड आहे हे एरोटरल, आणि त्याच्यामध्ये राजपक्षे वगैरे घराणं आहे त्यांचं पॉलिटिक्स कशा पद्धती हे डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. परंतु याच्यामध्ये इकॉनॉमिक क्रायसिस जो श्रीलंकेचा आहे तो इकॉनॉमिक क्रायसिस आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, त्यामुळं तो श्रीलंकेचा इकॉनॉमिक क्रायसिस काय आहे याची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, आणि त्याचा संबंध त्या आपल्या अर्थव्यवस्थेसोबत आपल्याला लावता आला पाहिजे, जेणेकरून आयोगानं जर तशा पद्धतीचं क्वेश्चन विचारलं तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं अटेम्प्ट करता येतील. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही आहे. इथं खरं तर आपलं एडिटोरियलचं डिस्कशन समाप्त होतंय. आता इथून पुढे ज्या काही महत्वाच्या न्यूज आहेत त्या न्यूज खरं तर डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. आज काय महत्वाचे एडिटोरियल एवढे नव्हते त्याच्यामुळे त्याचं डिस्कशन छोटंसंच झालेलं आहे. पहिली न्यूज आहे ती आपल्या न्यायव्यवस्थेशी रिलेटेड आहे, ज्युडिशरीशी रिलेटेड, आणि विशेष करून जे न्यायाधीश असतात त्यांच्या जे रिटायरमेंट होत असतात ना त्या कधी कधी चालू केसेसमध्ये होत असतात, त्याच्यामुळे काय होतंय तर जे आपल्याला पेंडन्सी जे काय केस विलंबित पडलेले आहेत त्या केस जे आहेत त्यांचा निकाल लावण्यासाठी जे काही कारवाई करण्याची आपल्याला गरज असते त्याच्यामध्ये कुठेतरी लूप होल निर्माण होतं, कारण तिथं लगेच न्यायाधीशाची बदली झालेली असते त्यावेळेस, त्यामुळं त्याचं कुठेतरी पुन्हा एकदा सुनावणी त्याची सुरू होते असं स्वरूप त्याला खरं तर प्राप्त होते. त्यामुळं जे काय रिटायरमेंटची प्रोसिजर आहे आपली त्या रिटायरमेंटच्या प्रोसिजरमुळे खऱ्या अर्थानं पेंडन्सी ही वाढू शकते अशा प्रकारचं न्यूजमध्ये आपल्याला सांगितलं पाहावंच मिळते. मग विशेष करून आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहे त्यांची रिटायरमेंट जी आहे ती ऑगस्टमध्ये होणं खरं तर अपेक्षित आहे, आणि बाकीचे जे कॉलेजियमचे सदस्य आहेत चीफ जस्टिस पदाच्या लेवलचे सदस्य आहेत त्यांची सुद्धा रिटायरमेंट होत आहे, आणि तशा पद्धतीनं जज जे आहेत ते नियुक्त केले जात नाहीत हे सुद्धा एक आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. ही जी न्यूज असली तरी सुद्धा आपल्याला काय करायचं तर आपल्याला पहिला महत्वाचा की पॉईंट म्हणजे न्यायाधीशांची नेमणूक कशा पद्धतीने होत असते त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे त्याचे काय नियम आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये काय तरतूद आहे हे आपण पहिल्या की पॉईंटमध्ये अभ्यास करून ठेवायचा, हा आपला पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट आपला काय असू शकतो, आता हे पहिल्या की पॉईंटमध्ये हायकोर्ट असेल रिलेटेड लोअर कोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्यांशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा की पॉईंट आपला काय असू शकतो तर दुसऱ्या की पॉईंटमध्ये आपल्याला आकडेवारी बघून ठेवायची, ज्या आकडेवारीचा तुम्ही एसएमध्ये आन्सर रायटिंगमध्ये उपयोग करू शकता. ती आकडेवारी कुठली आहे तर पेंडिंग केसेस सुप्रीम कोर्टाच्या समोर किती आहेत, पेंडिंग केसेस हायकोर्टाच्या समोर किती आहेत आणि लोअर कोर्टाच्या समोर किती आहेत आणि एकूण पेंडिंग केसेस किती आहेत याची सगळी इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायची.
अशी आकडेवारी तुम्ही एसेमध्ये आन्सर रायटिंगमध्ये जर देत असाल तर ते जास्त इम्प्रेसिव्ह आणि इफेक्टिव्ह होतं, त्यामुळे अशा आकडेवारी आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. तर त्याच्या पुढे जाऊन जर बघायला झालं तर न्यायव्यवस्थेशी रिलेटेड भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदी आपण बघून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या बघून ठेवायला पाहिजे आपण. पुढची न्यूज आहे ती ब्रिक्स कंट्रींशी रिलेटेड आहे, जसं की मी म्हटलं तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये ब्रिक्स कंट्रींची जी काय मीटिंग आहे ती जून एंडमध्ये होण्याची शक्यता आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये कंट्री कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया आहे, चायना आहे आणि साऊथ आफ्रिका आहे. आणि गेल्या वेळेस जी ब्रिक्सची मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये विशेष करून लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये चायना जो आहे तो इंडियाच्या हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो तो मुद्दा प्रकर्षानं जाणवत होता त्याच्यामध्ये. आता या मीटिंगमध्ये कोणता मुद्दा प्रकर्षानं बोलला जाणार आहे हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला याने उच्चांतर्गत कशात अभ्यास करायचा आहे तर याच्यामध्ये ब्रिक्स विषयीची सगळी इत्यंभूत इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून आपण अभ्यास करू शकतोय. अशा प्रकारचे इंटरनॅशनल ग्रुपिंगवरती अनेक वेळा प्रश्न आयोग विचारत असते. नाही यूपीएससी मेन्सला जर बघितलं तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून हा जे ग्रुपिंग आहे इंटरनॅशनल लेवलचं ते महत्वाचंच आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मग आता इथंच आपण याच्यामध्येच G7 सुद्धा उल्लेख करायला बघू शकतो आपण. त्यामुळं G7 सुद्धा हे सुद्धा ग्रुप 7 सुद्धा एक कंट्रींचा ग्रुपच आहे, त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवू शकतोय. असे दोन की पॉईंट खरं तर आपण अभ्यास करून ठेवायचे. मग याच्यामध्ये पहिला जो आहे ब्रिक्स विषयीची इन्फॉर्मेशन ती आपण त्याचा मॅप वगैरेच्या दृष्टीतून समजावून घेऊया की कोणकोणत्या कंट्री कशा कशा पद्धतीनं जगातल्या हे कशा पद्धतीचा ग्रुप मग तो होतोय. इथं तुम्ही ब्रिक्स कंट्रींचा मॅप बघू शकतोय. त्याच्यामध्ये इंडिया आहे, चायना आहे, रशिया आहे, इकडं ब्राझील पाहावंच मिळतं आणि इकडं साऊथ आफ्रिका पाहावंच मिळतं. आणि साऊथ आफ्रिकेविषयी बोलायचं झालं तर पहिल्यांदा फक्त या चार कंट्री होत्या, त्यानंतर साऊथ आफ्रिका जो आहे तो त्यानंतर ऍड झालेला आहे म्हणून त्याला पहिल्यांदा ब्रिक म्हटलं जायचं, त्यानंतर एस ऍड झाला म्हणजे साऊथ आफ्रिका ऍड झाला म्हणून त्याला ब्रिक्स म्हटलं जायला लागलं. याच अनुषंगानं आता G7 विषयी सुद्धा थोडीशी इन्फॉर्मेशन अशीच मॅपच्या दृष्टीतून बघून घेऊया आपण. इथं आपण G7 ग्रुप 7 कंट्रींचा मॅप बघू शकतोय. त्या अगोदर ग्रुप 8 होतं परंतु 2008 जो काय क्रिमियाचा एरिया रशियानं हस्तगत केला तेव्हापासून रशियाला याच्यातून काढून टाकण्यात आले. त्यामुळे आता या G8 आता काय म्हणतात, G7 म्हणतात. जी ग्रुप 8 आता ग्रुप 7 असं संबोधतात कारण रशियाला त्याच्यामधून काढून टाकण्यात आलं. मग राहिल्या कंट्री कोणकोणत्या तर त्याच्यामध्ये जर्मनी आहे ज्याचं लोकेशन इथं आहे, युनायटेड किंगडम आहे इथं लोकेशन पाहावंच मिळतं आपल्याला, फ्रान्स आहे लोकेशन या ठिकाणी आहे, इटली आहे इथं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळते, जपान सुद्धा त्याचा भाग आहे, कॅनडा आहे आणि यूएसए आहे. एवढ्या खरं तर 7 कंट्री ज्या आहेत त्या ग्रुप 7 मेंबर आहेत आणि त्याचा उल्लेख आता आला आहे ग्रुप 7 रशियामुळे सुद्धा जास्त आता न्यूजमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची सगळी इत्यंभूत इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे आणि ती आपल्याला असायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढची न्यूज आहे चायनाशी रिलेटेड आणि विशेष करून लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून इंडिया आणि चायनामध्ये वारंवार वाद सुरू असतो आणि त्याच्या धर्तीवरच ही न्यूज आली. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलच्या निकट जे आहे ते त्यांनी अनमॅन्ड एरियल व्हेकल ज्याला UAV असं म्हणतो ते डिप्लॉय केलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळते. त्यामुळे शक्यता अशी निर्माण झाली की पुन्हा एकदा तणाव तिथं निर्माण होऊ शकतं असं म्हटलं जाते. त्यामुळे आपल्याला याच्या अंतर्गत काय करायचं आहे तर जो काय लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा एरिया आहे तो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा एरिया आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीतून आपण खरं तर त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आता इथं जर बघितलं तर अशा पद्धतीने मॅप ड्रॉ केला तर या ठिकाणी तुम्हाला ही जी लाईन आहे ती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणून ओळखली जाते आणि त्या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती वेगवेगळी ठिकाणं आहेत ती ठिकाणं सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. जसं की गलवान व्हॅलीमध्ये क्लॅश झाला होता त्याच्यामध्ये काही जवानसुद्धा शहीद झाले होते आपले, त्यामुळे गलवान व्हॅली नेमकं कुठं आहे ते माहिती पाहिजे, हॉट स्प्रिंगचा एरिया कुठं आहे माहिती पाहिजे, पँगॉन्गसो लेक कुठं आहे माहिती पाहिजे, डेप्सांग प्लेन कुठं आहे माहिती पाहिजे, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढं फिंगर 1 फिंगर 2 असे एरिया आहेत ते एरिया सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही, हा मॅप तेवढा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. आणि दुसरा घ्यायचा झाला पॉईंट तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया चायना संबंध कशा पद्धतीचे आहेत त्याचा फक्त अभ्यास आपण करून ठेवणं गरजेचं आहे. आणि वर्ल्ड पेजला जर बघितलं आपण तर श्रीलंकेचा तर मुद्दा गाजतोय इकॉनॉमिक क्रायसिस काय आहे टोटल तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर जमलं मला तर इकॉनॉमिक क्रायसिस नेमका काय श्रीलंकेचा त्याच्यावरती वेगळं लेक्चर मी बनवीनच, परंतु तोपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीनं इन्फॉर्मेशन त्याची काढून ठेवायला पाहिजे. हा पहिला खरं तर महत्वाची न्यूज आहे, जागतिक लेवलला गजणारा खरं तर महत्वाचा मुद्दा आहे, इकॉनॉमीच्या दृष्टीतून खूप महत्वाचा मुद्दा आहे.
दुसरा म्हणजे इस्रायलमध्ये जे काही इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये जो काही वाद सुरू आहे तो वाद पहिल्यापासून चालत आलेला आहे, आणि पुन्हा एकदा काही पॅलेस्टाईन नागरिक जे आहेत ते इंजोर्ड झालेले आहेत, त्यांची हत्या केली गेली, अशा न्यूज तिथून बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपल्याला इस्रायल पॅलेस्टाईन नेमका काय वाद आहे याची सगळी इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं माहिती असणं गरजेचं आहे. त्या इस्रायलचा मॅप जर बघितला तर तिथं तुम्हाला समजेल की पहिल्यांदा तो पॅलेस्टाईन होता. मॅप दाखवून तुम्हाला सांगतो ते. इथं तुम्ही इस्रायलचा मॅप बघू शकता. पहिल्यांदा 1947 जर वर्ष आपण बघितलं तर हा टोटल जो होता तो टोटल पॅलेस्टायनियन नागरिकांचा देश होता, त्याला पॅलेस्टाईन म्हणून ओळखलं जायचं. परंतु तिथं ज्यूस वंशाची लोक गेली, सेटलमेंट झाल्या. त्या जर सेटलमेंट 1947 वर गेल्या तर खूप छोट्या छोट्या होत्या, ह्या पांढऱ्या कलरमध्ये तुम्हाला दिसू शकतात तिथं. परंतु त्यानंतर त्यांची लोकसंख्या जी आहे ती वाढत गेली, आणि त्या लोकसंख्या वाढत जाणाऱ्या एरियांना इस्रायल नाव देण्यात आलं. त्यानंतर मग इस्रायल देश झाला, पार्टिशन झालं, त्याचं पार्टिशन प्लॅन झाला, त्याच्यामध्ये पॅलेस्टाईन वेगळा झाला आणि इस्रायल वेगळा झाला. आणि तुम्ही बघू शकता त्यानंतर इस्रायल लोकांनी केवढी भूमी हस्तगत केलेली आहे, म्हणजे ज्यूस वंशाच्या लोकांनी. पॅलेस्टाईन फक्त एवढे लोक राहिलेले आपल्याला पाहावस मिळाले. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जर 49 ते 67 कालावधी आपण बघितला, 1949 ते 67, तर खूप छोट्या एरियामध्ये पॅलेस्टाईन खरं तर राहिलेले लोक आपल्याला पाहावस मिळतात. हा जो एरिया आहे ना याला गाझा स्ट्रीप म्हणून ओळखलं जातं. हमास नावाची अतिरेकी संघटना इथंच कार्यरत असलेली आपल्याला पाहावस मिळते. आणि आत्ताचा जर बघितलं आपण सिच्युएशन तर कुठं कुठंच आपल्याला पॅलेस्टाईनियन नागरिक जे आहेत ते राहिलेले खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतात. आणि या दोघांमध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये खूप मोठा वाद वारंवार आपल्याला पाहावयास मिळत असतो. त्यामुळे ही जी काय यांची हिस्ट्री आहे ती हिस्ट्री आपल्याला खरं तर माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून त्याचा आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. इथं खरं तर आपल्या द हिंदूचं छोटंसं डिस्कशन समाप्त होतं. जो काही महत्त्वाचा मजकूर होता तो मी तुम्हाला याच्या अंतर्गत समजावण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांनी शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल, आणि ते तुम्ही शेअर केलं तरच शक्य. त्यामुळं प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे स्टडी रिव्होल्यूशन नावाचा, टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी रिव्होल्यूशन ग्रुप नावाचा, तो पण जॉईन करा. त्याच्या आय डी वगैरे इथं दिलेले आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलं आहे मी आय डी त्याचा, जेणेकरून तुम्हाला इतर काही अपडेट्स असतील, इतर काही नोट्स असतील PDFमध्ये त्या तिथं तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो, भेटा आपण अशाच नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग, गुड बाय, टेक केअर, जय हिंद.